खरतर गेल्या अनेक दिवसापासून या महाराष्ट्रामध्ये मीडियाद्वारे मी नेहमी सांगत आलो होतो की जरांगे नावाचा माणूस ना निवडणूक लढेल ना निवडणुकीला सामोरं जाईल. बारामतीवरून स्क्रिप्ट जसं असेल तेवढ्याच त्या स्क्रिप्टवरती हा जरांगे पाटील नावाचा माणूस काम करेल हे मी नेहमी माझी भूमिका मांडत आलो. कारण निवडणुका लढण्यासाठी निवडणुकांना सामोरं जाण्यासाठी सर्वसमावेशक अजेंडा लागतो. एका जातीची भाषा बोलून कुणाला तरी संपवतो. अहो हेच जरांगे पाटील म्हणत होते की 130 आमदारांचा मी सुपडा साफ करणार आहे, बिमोड करणार आहे. कुठे गेली ही भाषा? त्यामुळे जत्रा भरवणं सोपं असतं पण निवडणुकीला सामोरं जाणं खरं खरं तर जरांगे पाटलांनी पळ काढायला नाही पाहिजे. रणांगणामध्ये आमने सामने लढायला पाहिजे होतं. ज्या छत्रपती शिवरायांचा प्रतिमेसमोर बसून जे जरांगे पाटील नेहमी ओबीसी बांधवांना ओबीसी नेत्यांना अर्वाच्य भाषेत शिवीगाळ करत राहिले, मागच्या लोकसभेच्या निवडणुकीमध्ये बारामतीकरांच्या सांगण्यावरनं त्यांनी महाविकास आघाडीचा प्रचार केला, ठराविक उमेदवारांचा प्रचार केला आणि ओबीसीच्या लोकांना असं पाडा की यांच्या 7 पिढ्या राजकारणात आल्या नाही पाहिजेत ही जी भूमिका घेतली होती ती भूमिका खर तर महाविकास आघाडीच्या नेत्यांना फायद्याची होती. आता या महाराष्ट्रातला ओबीसी एकवटलाय आणि जरांगे जर निवडणुकीला उभा राहिला तर आपली धुडदान होईल या भीतीपोटी बारामतीवरून त्यांना काहीतरी आदेश गेला असावा आणि जरांगे नावाच्या माणसानं रणांगणामधनं पळ काढलेला आहे. जरांगे असं म्हणत आहे की एका जातीवरती निवडणूक लढवणं शक्य नाही, कुणाला पाडणं किंवा काय नाही यांची भूमी नाही. हा आमचा गनिमी कावा आहे, तिची मागणी घेतली जी आहे तो गनिमी कावामध्ये आंदोलन सुरू आहे. गनिमी काव्याशिवाय पर्यायच नाही ना जरांगेना. अरे वाघाचं काळीच लागतंय रणांगणात लढायला. जरांगे गनिमी कावा गेलं ना तो काळ, तो गनिमी काव्याचा अपमान कशाला करतो तू? 60% मतदारांची संख्या आमची आहे, आम्हाला नाही तर कुणालाच नाही बोलणारा माणूस, मंडल आयोग चॅलेंज करण्याची भाषा बोलणारा माणूस, ओबीसींच्या घराघरावरती हल्ले जाळपोळ करणारा माणूस आणि 2 दिवसाच्या कालावधीमध्ये म्हणजे दिवसाला भूमिका बदलणारा माणूस. जरांगे पाटलांनी आत्ताच पळ नाही काढला निवडणुकीतून, मुंबईला मोर्चा घेऊन गेले, मुंबईच्या वेशीवरनं माघारी का आले? एक महिला उपोषणाला बसली आणि तिला क्रेडिट मिळतं की काय म्हणून याच जरांगेनी उपोषण सुरू केलं आणि उपोषण मध्यात किती वेळा सोडली या माणसानी. त्यामुळे जरांगे नावाच्या माणसाला संविधानाचा अभ्यास नाही, लोकशाहीचा अभ्यास नाही, इथल्या निवडणुकांचा अभ्यास नाही. जत्रा भरवण्याएवढ्या निवडणुका सोप्या असतात का? आणि जरांगे पाटील तुम्हाला ज्या ज्या आजीमाजी मुख्यमंत्र्यांनी पाठिंबा दिला त्यांना सुद्धा आमचं आव्हान आहे की इथल्या आमदारकीचा मार्ग ज्या ज्या लोकांना महाराष्ट्राच्या विधानसभेत निवडून जायचंय, तुमचा पैसा तुमचे कारखाने आता काम करणार नाहीत. आमच्या वाड्यावरून आमच्या वस्त्यावरून आमच्या तांड्यावरून आमच्या पाड्यावरून बलुतेदारांच्या आलुतेदारांच्या मोहल्ल्यामधून गल्ल्यामधून मुस्लिम समाजातल्या 60% ओबीसींच्या मतदानावरती तुम्ही आमदार बनणार आहात. ज्या ज्या लोकांनी जरांगे पाटलांना लेखी पाठिंबा दिला, पैसे पुरवले, गाड्या पुरवल्या, ज्या ज्या लोकांनी जरांगे नावाच्या माणसाला रात्री अपरात्री भेटी घेतल्या, त्या त्या माणसांचा करेक्ट कार्यक्रम या महाराष्ट्रातला ओबीसी आणि भटक्या विमुक्त जाती जमातीमधली माणसं, मुस्लिम समाजामधली माणसं आणि एससी एसटी प्रवर्गातली माणसं निश्चित केल्या वाचून राहणार नाही. हा
जे जे इथल्या संविधानाची भाषा बोलतील, आरक्षणाची भाषा बोलतील, सामाजिक मागासवर्गीयांची भाषा बोलतील, त्यांना आमचा सपोर्ट असेल. आणि जे जे विरोध करतील, अरे बेकायदा मागणी करणाऱ्या माणसाला तुम्ही पाठिंबा कसा काय देता? तुम्ही एखाद्या वकिलाचा सल्ला घेऊ शकत नाही. अरे ज्या ज्या लोकांनी संविधानाची शपथ घेऊन मंत्रीपदावर राहिले, मुख्यमंत्री पदावर राहिले, आमदार खासदार म्हणून तुम्ही शपथ घेतल्या, तुम्ही ज्या ज्या ओबीसींच्या मतावरती आमदार झाले, त्या लोकांच्या मताचं काहीच देणे घेणे नाही, त्या माणसांना निश्चित ऑडिट विचारलं जाईल. खूप लोक आहेत, खूप लोक आहेत, खूप लोक आहेत. बघा, या महाराष्ट्रामध्ये जरांगे पटलांना रात्री अपरात्री कुणी कुणी भेटी घेतल्या, त्यांची लिस्ट आहे आमच्याकडे. आणि मी आज लिस्ट घेऊन आलोय खरं तर, मी आज जाहीर करणार नाही, मला एक दिवस मला वेळ द्या फक्त, कारण अजून 3 वाजेपर्यंत आमच्या एकमत होणार आहे. पण कुणाला पाठिंबा द्यायचा त्याची यादी आमच्याकडे तयार आहे. कुणाला पराभूत करायचं, कारण ते पराभूत झाल्याशिवाय दुसरं निवडून येणार नाही. पाडणं म्हणजे काय, ती जागा झाकण ठेवणं असा अर्थ नाही. पाडणं म्हणजे दुसऱ्या माणसाला, दुसऱ्या सक्षम माणसाला निवडून देणं, हा त्याचा अर्थ आहे. आणि आमचे पण काही उमेदवार आहेत. आमचा लोहा कंधारचा उमेदवार निवडून येणार आहे, आमचा अहमदपूरचा उमेदवार निवडून येणार आहे, आमचा परतूर बंक्याचा उमेदवार निवडून येणार आहे. आणि मी आता नावं नाही घेणार, आमचा घनसावंगीचा उमेदवार, आमचा गेवराईचा उमेदवार, आमचा जिंतूरचा उमेदवार, आमचा आष्टी पाटोदा शिरूरचा उमेदवार, आमचे म्हणून काही उमेदवार आहेत ते निश्चित. आमचा म्हणजे आमच्या ओबीसीच्या हक्क आणि अधिकाराची भाषा बोलणार, आणि ओबीसीच्या मतावर, फक्त आणि फक्त ओबीसीच्या मतावर निवडणार. त्या उमेदवारांचं चिन्ह आज 3 वाजल्यानंतर फायनल होणार आहे. त्यामुळे आमची माणसं आहेत, यादी पण मी आणलेली, पण मी थोडा संग्रह करा. एकूण उमेदवार आहे बघा आमचे, ज्या लोकांना मी पाठिंबा दिलेला आहे, जे रिझल्ट ओरिएंटेड म्हणजे निवडून येणारे ओबीसीची लोक आहेत, त्या लोकांना आमचा पाठिंबा आहे. माझ्याकडे यादी तयार आहे, पण माझी तुम्हाला विनंती आहे, एक मिनिट. टेक्निकल बाब अशी आहे, ऐका, टेक्निकल बाब अशी आहे की एका एका मतदारसंघामध्ये 2-2, 3-3 ओबीसीनी अर्ज भरलेले आहेत, आणि आज दुपारी 3 वाजेपर्यंत त्यामधले काही विड्रॉल होणार आहे. आणि ज्या ज्या मतदारसंघामध्ये 2-3 उमेदवार उभे राहिलेले असतील, तिथं मैत्रीपूर्ण लढती होणार आहे. त्यामुळे 3 वाजेपर्यंत सब्र करा ना, माझ्याकडे यादी तयार आहे. मतदारसंघाची संख्या जवळजवळ 10 ते 12 हे आमचे उमेदवार आहेत, फक्त आमचे. अहो 3 वाजेपर्यंत वाट बघा ना. मराठवाड्यातल्या 7 ते 8 जिल्ह्यांमधले उमेदवार हे ओबीसी ठरवणार आहेत. लोकसभेला केलेली चूक, लोकसभेला केलेली चूक विधानसभेला होणार नाही. आणि जर या 8 जिल्ह्यांमध्ये किंवा महाराष्ट्रामध्ये ओबीसीनी लोकसभेला केलेली चूक जर परत केली, तर 2024 नंतर ओबीसीचं आरक्षण संपलेलं असेल. बघा, आता आमच्या 70 जागांवरती भूमिका ठरलेली आहे, 70 जागांवरती. आणि जवळजवळ 30 ते 35 जागांवरती आम्ही पाठिंबा देणार आहोत. फक्त 3 वाजेपर्यंत वाट बघा. काही ठिकाणी आमचं एकमत होणार आहे, काही विधानसभा मतदारसंघामध्ये 3-3, 4-4 उमेदवार आहेत, तिथं आम्हाला सर्वसमावेशक भूमिका, त्याची यादी आमची तयार होईल. आज संध्याकाळी नाही तर फार तर उद्या दुपारपर्यंत, एवढाच वेळ मी तुमच्याकडे मागतो. काय बोलले? ओबीसी उमेदवार जर महायुती किंवा महाविकास आघाडीचा असेल तर त्याला पाठिंबा देणार आहे. ओबीसीचे उमेदवार जे रिझल्ट ओरिएंटेड उमेदवार आहे, जे निवडून येणारे उमेदवार आहेत, ते कुठल्याही पक्षाचे असोत, आहेत भरपूर नाव आहेत. अजिबात होणार नाही, माझ्याकडे यादी तयार आहे. आमचे उमेदवार, लगेच सांगतो तुम्हाला, आमचे उमेदवार पाठिंबा असलेल्या उमेदवार, मी आता ठराविक काही थोड्या आमचे पाठिंबा असलेले उमेदवार सांगलीचे आहेत, जतचे आहेत, लातूर शहरचे आहेत, मुखेडचे आहेत, मानचे आहेत, असे ते कुठलेही असो, तो ओबीसीचा रिझल्ट ओरिएंटेड उमेदवार. शरद पवारांच्या उमेदवारांचा पाठिंबा असेल, पण तो अट्टीवर असेल. ओबीसीच्या
आरक्षणाच्या संविधानात्मक चौकटीला धक्का लावणार नाही याला जर शरदचंद्रजी पवारांच्या उमेदवाराचा पाठिंबा असेल तर आम्ही त्याची सभा सुद्धा घेऊ, पण त्यांच्या नेत्याच्या सांगण्यावरनं जर ते काळेबेर करायला उभे राहिले असतील तर त्या माणसाच्या विरोधात त्याला पाडा म्हणून सुद्धा मी या महाराष्ट्रामध्ये बॉन्ड पेपर सोडावं. इथं संविधानाची शपथ घेणारे कधी जागत नाहीत. जरांगे बापलांना मी शिलालेखावरती लिहून द्या म्हणून सांगितलं होतं, त्यामुळे हे बॉन्ड पेपर वगैरे सोडा. आम्हाला कळतंय ना कुणाची नियत किती साफ आहे ते. त्यामुळे शरदचंद्रजी पवारांचा बी फॉर्मवर उभे राहणाऱ्या माणसांच्या विषयी आमच्या मनात शंकाच आहे, पण जर आम्हाला लिहून देणार असतील तर त्यांच्या मतदारसंघामध्ये जाऊन जाहीर सभा द्यायला हा लक्ष्मण आहे. शरद पवारांची शरद पवारांचा नाही, शरद पवारांचा एखादा ओबीसीचा उमेदवार असेल आणि ते जर आम्हाला ओबीसी आरक्षणाबाबत एक लेखी म्हणण्यापेक्षा जर आम्हाला कन्व्हिन्स करत असेल तर आम्ही त्याची भूमिका घेऊ. काय अशोकराव चव्हाण माहितीत नाहीत का? अशोकराव चव्हाण जोपर्यंत आम्हाला ओबीसी आरक्षणाबद्दल जाहीर भूमिका घेणार नाहीत तोपर्यंत आम्ही भोकरमध्ये जाऊन, मी आतापर्यंत भोकरमध्ये 3 सभा घेतलेले, ते काय महाविकास आघाडीची आहेत का? औषामध्ये मी सभा घेतलेली आहे, ते काय महाविकास आघाडीची आहेत का? किती मतदारसंघामध्ये माझ्या जवळजवळ 7 ते 70 सभा या महाराष्ट्राच्या वेगवेगळ्या विधानसभामध्ये झालेल्या आहेत. परतूर मंत्र्याचा उमेदवार तो काही महाविकास आघाडीचा आहे, तिथेही माझी सभा झालेली आहे. मग तेच सांगतो ना की तुम्ही मला महायुतीचा आरोप करू शकत नाही, कारण मी महायुतीच्याच उमेदवारांच्या विरोधामध्ये अनेक सभा घेतलेले. हे बघा, जो माणूस आमच्या ओबीसी आरक्षणाच्या संविधानिक चौकटीच्या बाजूने बोलेल आम्हाला तसं अस्वस्थ करेल त्या माणसांना आमचा पाठिंबा असेल. संपवित आम्हाला मस्त वाटतं, पण सुरुवात कुणी केली, पाठिंबा कुणी दिला, पैसे कुणी पुरवले या गोष्टीचा विचार झाला पाहिजे की नाही? आम्ही निश्चित भूमिका घेणार. मी पळ काढलेला नाही, मी पळ काढणारा नाही. माझ्याकडे उमेदवारांची यादी तयार आहे 3 वाजेपर्यंत. आत बघा, आमची भूमिका ही ओबीसीच्या हक्कानी अधिकाराची भूमिका आहे. महाराष्ट्रातल्या 200 विधानसभा मतदारसंघामध्ये 2 लाखाहून जास्त संख्या ही ओबीसी आणि भटक्या विमुक्त जाती जमातींची आहे, पण महाराष्ट्रामध्ये 25 पेक्षा जास्त उमेदवार रुलिंग पार्टीने म्हणजे सत्ताधारी पक्षाने दिलेले नाहीत. ही गोष्ट आम्ही या महाराष्ट्रातल्या ओबीसींना समजावून सांगू. त्यामुळं काही अपक्ष उमेदवार असतील, एकाच दुसरे वंचितचे उमेदवार असतील, त्यांना सुद्धा आमचा पाठिंबा असेल. फायदा कुणाल? आमच्या या संविधानामध्ये ठोस भूमिका घेणाऱ्या माणसांना फायदा होईल. येस, निश्चित येऊ शकतो, निश्चित येऊ शकतो. सांगतो ना तुम्हाला कॅल्क्युलेशन सांगतो प्रत्येक. हो सांगतो ना, या महाराष्ट्रामध्ये सांगतो, या महाराष्ट्रामध्ये 50 ते 60% क्वांटम हा ओबीसींचा आहे, आणि मला वाटतं एक निवडणूक जिंकण्यासाठी 38% जास्त मतदान जर झालं तर तो माणूस निवडून येतो. आणि आमची तर मतदानाची संख्या 60% आसपास आहे, एका जातीचं मतदान 1 लाखाच्या आसपास आहे. मी वंचितच्या काही उमेदवारांना पाठिंबा दिलेला आहे, तोही हाताच्या बोटावर मोजण्या एवढ्या. मी बाळासाहेबांच्या ओबीसी आरक्षणाबाबतच्या भूमिकेला समर्थन केलेलं आहे. मी वंचितचा साधा सदस्य सुद्धा नाही, मी वंचितचा कुठलाही पदाधिकारी नाही, आणि मी वंचितचा स्टार प्रचारक असण्याचं कोणतंही कारण नाही. माझी भूमिका ही ओबीसी आंदोलकाची आहे, माझी भूमिका ही ओबीसीचं आरक्षण टिकवण्याची आहे, माझी भूमिका ही भटक्या विमुक्त जाती जमातीच्या बलुतेदार अलुतेदार लोकांच्या सोशल जस्टिसच्या बाजूने आहे. त्यामुळे मी कुठल्याही पक्षाचा पदाधिकारी नाही, कुठल्याही पक्षाचा स्टार प्रचारक नाही. बघा, ओबीसीचं प्रतिनिधित्वच या महाराष्ट्रामध्ये अगदी नगण्य आहे. या महाराष्ट्रामध्ये मी नेहमी शरदचंद्रजी पवारांवरती टीका करण्याचं कारण असं आहे की या महाराष्ट्रामधला सगळ्यात मुरब्बी नेता म्हणून शरदचंद्रजी पवारांकडे पाहिलं जातं, पुरोगामी नेता म्हणून पाहिलं जातं,
ज्या माणसांचा लोकसभा असो अथवा विधानसभा असो ज्यांचा बेस वोटर हा ओबीसी आहे भटके विमुक्त जाती जमाती आहेत त्यांच्या हिताचं कुठलंही देणं घेणं शरदचंद्रजी पवारांना नाही. जबाबदार माणूस जर जरंगीना समजावून सांगू शकत नसेल तर त्या माणसाला त्या माणसाच्या पक्षाला ओबीसीनी का मतदान करायचं. अहो तुम्हीच अहो तुम्हीच मीडियाद्वारे मांडले जरांगे फॅक्टर जरांगे फॅक्टर कुणी मांडला. अहो तुम्ही सकाळी 7 वाजल्यापासून आमच्याकडे पुरावे आहेत तुम्हीच मीडियाद्वारे दाखवलेले आहेत. रोहित पवारांनी कधी भेट घेतली शरदचंद्रजी पवारांनी कधी भेट घेतली जरांगेंचा साऱ्यांचा ऑडिट होईल. बोलतोय मी घुमरेवर बोलतोय मंगेश शिवटेंवर बोलतोय ज्या ज्या माणसाने मी बोललेलो आहे मुख्यमंत्र्यांनी सुद्धा 12-13 करोड जनतेच्या दायित्वाची शपथ घेतलेल्या मुख्यमंत्र्यांनी ओबीसीच्या आरक्षणाला धक्का लावू नये ही आमची भूमिका वेळोवेळी काढा सगळ्या मीडियामधल्या फुटेज. जे जी माणसं संविधानिक वागलेली आहेत ते मुख्यमंत्री असोत किंवा उपमुख्यमंत्री असोत त्यांना आमचा विरोध राहील. ज्या ज्या माणसांनी सुप्रीम कोर्टाने नाकारलेलं असताना सुद्धा राज्य मागासवर्ग आयोगाने नाकारलेलं असताना सुद्धा न्यायिक संस्थांनी ज्यांना रिझर्वेशन पॉलिसी ठरवण्याचा संविधानिक अधिकार आहे त्या लोकांनी नाकारलेलं असून सुद्धा ज्या ज्या लोकांनी बेकायदा जी आर करण्याचा प्रयत्न केला माझ्या मराठा बांधवांना फसवण्याचा प्रयत्न केला जरांगे सहित सर्वजण त्या लोकांना आमचा विरोध असेल. तुम्ही आज कशाला प्रेस घेताय तुम्ही माझ्या मताला कशाला मग प्रेस घ्यायला आलाय तुम्ही. माझी एवढी निशन्स व्हॅल्यू कमी असेल तुम्हाला माझी निशन्स व्हॅल्यू कमी असं म्हणायचं का. अरे सोशल मीडिया अरे सोशल मीडिया प्रत्येकाची व्हॉट्सअप युनिव्हर्सिटी आहे. हे बघा एक उदाहरण सांगतो परत तुम्ही असं म्हणू नका की तुम्ही त्यांच्याशी तुलना करताय का. या महाराष्ट्रामध्ये महात्मा ज्योतिराव फुलेंना पुणे म्युनिसिपल कॉर्पोरेशनच्या निवडणुकीमध्ये फक्त 3 मतं पडलेली होती. संविधानाची निर्मिती करणाऱ्या डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांना सुद्धा याच महाराष्ट्रामध्ये पराभवाला सामोरं जावं लागलेलं होतं. म्हणजे त्यांचं महत्व कमी होतं म्हणजे त्यांची शोषितांना वंचितांना न्याय देण्याची त्यांची बाजू मांडण्याची भूमिका त्याचं कमी कमी पण येतं. तुम्ही काय बोलताय माझी निवडणुका लढण्याची मॅन मनी मसल पॉवर माझ्याकडे पैसे नसतील म्हणून तुम्ही माझ्या ज्ञानाला मी घेतलेल्या भूमिकेला तुम्ही काय म्हणून पाहत आहात. आणि एवढी माझी डिसन्स व्हॅल्यू नसेल तर कशाला पत्रकार परिषद तर तुम्ही घेताय. येऊ घातलेल्या निवडणुकीमध्ये येऊ घातलेल्या बघा अहो सोशल मीडियावरती जनता ठरवेल ना ओबीसी बांधव ठरवतील महाराष्ट्रातली 12 करोड जनता ठरवेल ठरवेल माझी काय व्हॅल्यू येते. रिपीट अगेन झालाय प्रश्न झालं उत्तर झालं बर तुमच्यासाठी वेगळी. मी वंचित बहुजन आघाडीचा कुठलाही साधा सदस्य नाही स्टार प्रचारक असायचा प्रश्नच येत नाही पण बाळासाहेब आंबेडकरांनी ओबीसीच्या आरक्षणासंदर्भात जी ठोस भूमिका घेतलेली आहे तिला माझं समर्थन आहे म्हणून त्याच्या ऋणातून मुक्त होण्यासाठी वंचितच्या काही उमेदवारांना मी पाठिंबा दिलेला आहे हे सत्य आणि वास्तव मी महाराष्ट्रासमोर मांडत आहे. कुठल्याही पक्षाचा असला ओबीसीच्या विचारांचा असला तर पाठिंबा दिला बरोबर तर असे किती उमेदवार आहेत जे पक्षाचे नाही अपक्ष आहेत त्यांना तुम्ही पाठिंबा द्यायचा. 17 उमेदवार आहेत जे अपक्ष आहेत जे अपक्ष आहे त्याची काही ठराविक नावं पण मी आता मगाशी सांगितलेली आहेत. मग आरक्षण जातीवर मिळतं का कुणी सांगितलं जरांगेना जातीवर आरक्षण मिळतं म्हणून आरक्षण प्रवर्गाला भेटत कुणी सांगितलं जाती जात जात समोर घेऊन आरक्षण दिलं जातं. ओबीसी
अहो ओबीसीच्या हक्क अधिकाराचं संरक्षण करणाऱ्या पक्षाला पाठिंबा देणं गैर आहे का? हीच भूमिका त्यांनी आरक्षणाच्या लढ्यात घ्यायला हवी होती. हीच भूमिका त्यांनी बॅनरवरती फुले शाहू आंबेडकरांचा फोटो घेऊन समतेचं तत्व देणाऱ्या आरक्षण पॉलिसी देणाऱ्या माणसांचा विचार मांडायला हवा होता. हेच तत्व त्यांनी ओबीसीच्या लोकांचा आदर सन्मान करायला हवा होता. त्यांच्या प्रॉपर्टी जाता तुम्ही, त्यांना शिव्या घालता तुम्ही, तुम्ही हुकुमशहाची भाषा बोलता, हे कुठल्या चळवळीच्या नेत्याचं लक्षण आहे? हा पुरोगामी महाराष्ट्र आहे. निश्चित आहे, कारण पवार साहेबांनी ज्या ओबीसींच्या ज्या भटक्या विमुक्त जाती जमातींच्या बेस वोटरच्या जोरावरती राजकारण केलं. कोण आहे बारामती मतदारसंघामध्ये? कोण राहत? कोण राहत आराराबांच्या तासगाव कोटेमकर मतदारसंघामध्ये? त्या लोकांनी तुम्हाला निवडून दिलं, त्या लोकांच्या मताचा अनादर करता तुम्ही. जरांगीच्या बेकायदा मागण्यांना वेळोवेळी पाठिंबा देता तुम्ही. कुठे आहेत मिस्टर रोहित? रोहित पवार, रोहित पाटील, आम्ही 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 सत्ताधाऱ्यावर आरोप करायचे नाही, आम्ही कुणावर आरोप करायची प्रश्नच नाही. एका घरामध्ये किती पद आहेत बघा तुम्ही. हा पुरोगामी महाराष्ट्र, हा पुरोगामी नेता आहे. एका घरामध्ये किती लोक? अजितदादा पवार, सुनेत्रा पवार, युजवेंद्र पवार, रोहित पवार, शरद पवार, सुप्रिया सुरे, कुठल्या पुरोगामी महाराष्ट्राची भाषा बोलते तुम्ही? तुम्हाला एवढं वाईट वाटत? किती घरात पद असेल देखा, आणि ती पण महत्वाची पद ओबीसी आरक्षणाच्या बाबतीमध्ये ज्या ज्या लोकांनी मानभावी भूमिका घेतली त्या माणसांना बाजूला सारा. तुम्ही परत एक सांगा, तुमची निवडणूक ही फक्त ओबीसी फॅक्टरवरती चालणार की सर्वसमावेशक असेल? जर नसेल तर मग तुम्हाला इतर समाजाची मदत कशी भेटतील? ती तुम्हाला मदत करतील अशी तुम्हाला अपेक्षा आहे? हे बघा, निवडणुकीच्या राजकारणामध्ये ओबीसी वॉइसलेस आहे, ओबीसी अनऑर्गनाइज्ड आहे. मे बी ही निवडणूक आमची कुणाला तरी गणित बिघडवण्यासाठी, कुणाला तरी पाडण्यासाठी असेल, आणि वेगळ्या माणसांना मग मे बी त्यामध्ये सर्वसमावेशक किंवा लिबरल भूमिका घेणारी माणसं निवडून जातील. रिपीट अगेन अँड अगेन निवडून जाणाऱ्या माणसांचा पराभव होईल. ही आमची अर्धी लढाई, इथं सक्सेस होऊ शकते ना. त्यामुळे पहिल्याच निवडणूक, अरे पाडल्याशिवाय दुसरे कसे राहतील निवडून? आम्ही पाठिंबा ओबीसीची बाजू घेणाऱ्या, मग तो माहितीचा असो, महाविकास आघाडीचा असो, वंचितचा असो, अपक्ष असो, येस ओबीसीची भूमिका. ओबीसी आरक्षणाचे सामाजिक मागासलेपणाचे आणि सुप्रीम कोर्टाचे आदेश ते जर मान्य करणार असतील, राज्य मागासवर्ग आयोगाने आजपर्यंत जी स्टेटमेंट दिले ती त्यांना मान्य असतील, तर लक्ष्मण हाकेला जरांगे खर तर गेल्या अनेक दिवसापासून या महाराष्ट्रामध्ये मीडियाद्वारे मी नेहमी सांगत आलो होतो की जरांगे नावाचा माणूस ना निवडणूक लढेल, ना निवडणुकीला सामोरं जाईल. बारामतीवरून स्क्रिप्ट जसं असेल तेवढ्याच त्या स्क्रिप्टवरती हा जरांगे पाटील नावाचा माणूस काम करेल हे मी नेहमी माझी भूमिका मांडत आलो. कारण निवडणुका लढण्यासाठी, निवडणुकांना सामोरं जाण्यासाठी सर्वसमावेशक अजेंडा लागतो. एका जातीची भाषा बोलून कुणाला तरी संपवतो. अहो हेच जरांगे पाटील म्हणत होते की 130 आमदारांचा मी सुपडा साफ करणार आहे, बिमोड करणार आहे. कुठे गेली ही भाषा? त्यामुळे जत्रा भरवणं सोपं असतं, पण निवडणुकीला सामोरं जाणं खरं खरं तर जरांगे पाटलांनी पळ काढायला नाही पाहिजे. रणांगणामध्ये आमने सामने लढायला पाहिजे होतं. ज्या छत्रपती शिवरायांचा प्रतिमेसमोर बसून जे जरांगे पाटील नेहमी ओबीसी बांधवांना, ओबीसी नेत्यांना अर्वाच्य भाषेत शिवीगाळ करत राहिले, मागच्या लोकसभेच्या निवडणुकीमध्ये बारामतीकरांच्या सांगण्यावरनं त्यांनी महाविकास आघाडीचा प्रचार केला, ठराविक उमेदवारांचा प्रचार केला, आणि ओबीसीच्या लोकांना असं पाडा की यांच्या सात पिढ्या राजकारणात आल्या नाही पाहिजेत.
ही जी भूमिका घेतली होती ती भूमिका खरतर महाविकास आघाडीच्या नेत्यांना फायद्याची होती। आता या महाराष्ट्रातला ओबीसी एकवटलाय आणि जरांगे जर निवडणुकीला उभा राहिला तर आपली दुदान होईल या भीतीपोटी बारामती वरून त्यांना काहीतरी आदेश गेला असावा आणि जरांगे नावाच्या माणसाने रणांगणामधून पळ काढलेला आहे। जरांगे असं म्हणतोय एका जातीवरती निवडणूक लढवणं शक्य नाही, कुणाला पाडणं किंवा काय नाही यांची भूमी नाही, हा आमचा गनिम कावा आहे, गनिमी काव्याशिवाय पर्यायच नाही ना जरांगेना। अरे वाघाचं काळीच लागतंय रणांगणात लढायला, जरांगे गनिमी कावा गेले ना तो काळ, तो गनिमी काव्याचा अपमान कशाला करतो तू? 60% मतदारांची संख्या आमची आहे, आम्हाला नाही तर कुणालाच नाही बोलणारा माणूस, मंडल आयोग चॅलेंज करण्याची भाषा बोलणारा माणूस, ओबीसींच्या घराघरावरती हल्ले जाळपोळ करणारा माणूस आणि 2 दिवसाच्या कालावधीमध्ये म्हणजे दिवसाला भूमिका बदलणारा माणूस जरांगे पाटलांनी आत्ताच पळ नाही काढला निवडणुकीतून, मुंबईला मोर्चा घेऊन गेले, मुंबईच्या वेशीवरनं माघारी का आले, एक महिला उपोषणाला बसली आणि तिला क्रेडिट मिळतं की काय म्हणून याच जरांगेनी उपोषण सुरू केलं आणि उपोषण मध्यात किती वेळा सोडली या माणसानी। त्यामुळे जरांगे नावाच्या माणसाला संविधानाचा अभ्यास नाही, लोकशाहीचा अभ्यास नाही, इथल्या निवडणुकांचा अभ्यास नाही, जत्रा भरवण्या एवढ्या निवडणुका सोप्या असतात का? आणि जरांगे पाटील तुम्हाला ज्या ज्या आजीमाजी मुख्यमंत्र्यांनी पाठिंबा दिला त्यांना सुद्धा आमचं आव्हान आहे की इथल्या आमदारकीचा मार्ग ज्या ज्या लोकांना महाराष्ट्राच्या विधानसभेत निवडून जायचंय, तुमचा पैसा तुमचे कारखाने आता काम करणार नाहीत, आमच्या वाड्यावरून आमच्या वस्त्यावरून आमच्या तांड्यावरून आमच्या पाड्यावरून बलुतेदारांच्या अलुतेदारांच्या मोहल्ल्यामधून गल्ल्यामधून मुस्लिम समाजातल्या 60% ओबीसींच्या मतदानावरती तुम्ही आमदार बनणार आहात। ज्या ज्या लोकांनी जरांगे पाटलांना लेखी पाठिंबा दिला, पैसे पुरवले, गाड्या पुरवल्या, ज्या ज्या लोकांनी जरांगे नावाच्या माणसाला रात्री अपरात्री भेटी घेतल्या, त्या त्या माणसांचा करेक्ट कार्यक्रम या महाराष्ट्रातला ओबीसी आणि भटक्या विमुक्त जाती जमातीमधली माणसं, मुस्लिम समाजामधली माणसं आणि एससी एसटी प्रवर्गातली माणसं निश्चित केल्या वाचून राहणार नाही। हा जे जे इथल्या संविधानाची भाषा बोलतील, आरक्षणाची भाषा बोलतील, सामाजिक मागासवर्गीयांची भाषा बोलतील त्यांना आमचा सपोर्ट असेल आणि जे जे विरोध करतील, अरे बेकायदा मागणी करणाऱ्या माणसाला तुम्ही पाठिंबा कसा काय देता? तुम्ही एखाद्या वकिलाचा सल्ला घेऊ शकत नाही? अरे ज्या ज्या लोकांनी संविधानाची शपथ घेऊन मंत्रीपदावर राहिले, मुख्यमंत्री पदावर राहिले, आमदार खासदार म्हणून तुम्ही शपथ घेतल्या, तुम्ही ज्या ज्या ओबीसींच्या मतावरती आमदार झाले त्या लोकांच्या मताचं काहीच देणे घेणे नाही, त्या माणसांना निश्चित ऑडिट विचारलं जाईल। खूप लोक आहेत, खूप लोक आहेत, खूप लोक आहेत। बघा या महाराष्ट्रामध्ये जरांगे पाटलांना रात्री अपरात्री कुणी कुणी भेटी घेतल्या त्याची लिस्ट आहे आमच्याकडे आणि मी आज लिस्ट घेऊन आलोय खरं तर, मी आज जाहीर करणार नाही, मला एक दिवस मला वेळ द्या फक्त, कारण अजून 3 वाजेपर्यंत आमच्यात एकमत होणार आहे, पण कुणाला पाठिंबा द्यायचा त्याची यादी आमच्याकडे तयार आहे, कुणाला पराभूत करायचं कारण ते पराभूत झाल्याशिवाय दुसरं निवडून येणार नाही। पाडणं म्हणजे काय ती जागा झाकण ठेवणं असा अर्थ नाही, पाडणं म्हणजे दुसऱ्या माणसाला, दुसऱ्या सक्षम माणसाला निवडून देणं हा त्याचा अर्थ आहे। आणि आमचे पण काही उमेदवार आहेत, आमचा लोहा कंधारचा उमेदवार निवडून येणार आहे, आमचा अहमदपूरचा उमेदवार निवडून येणार आहे, आमचा परतूर बंक्याचा उमेदवार निवडून येणार आहे, आणि मी आता नावं नाही घेणार, आमचा घनसावंगीचा उमेदवार, आमचा गेवराईचा उमेदवार, आमचा जिंतूरचा उमेदवार, आमचा आष्टी पाटोदा शिरूरचा उमेदवार, आमचे म्हणून काही उमेदवार आहेत ते निश्चित, आमचा म्हणजे आमचा ओबीसीच्या हक्क आणि अधिकाराची भाषा बोलणार आणि ओबीसीच्या मतावर, फक्त आणि फक्त ओबीसीच्या मतावर निवडणार। त्या उमेदवारांचं चिन्ह आज 3 वाजल्यानंतर फायनल होणार आहे, त्यामुळे आमची माणसं आहेत, यादी पण मी आणलेली, पण मी थोडा सब्र करा, एकूण उमेदवार आहे बघा आमचे, ज्या लोकांना मी पाठिंबा दिलेला आहे, जे रिझल्ट ओरिएंटेड म्हणजे निवडून येणारे ओबीसीची लोक आहेत त्या लोकांना आमचा पाठिंबा आहे।
सांगितलं होते आत्मत असं माझ्याकडे यादी तयार आहे पण माझी तुम्हाला विनंती आहे एक मिनिट टेक्निकल बाब अशी आहे ऐका टेक्निकल बाब अशी आहे की एका एका मतदारसंघामध्ये दोन दोन तीन तीन ओबीसीने अर्ज भरलेले आहेत आणि आज दुपारी 3 वाजेपर्यंत त्यामधले काही विड्रॉल होणार आहेत आणि ज्या ज्या मतदारसंघामध्ये दोन तीन उमेदवार उभे राहिलेले असतील तिथं मैत्रीपूर्ण लढती होणार आहे त्यामुळे 3 वाजेपर्यंत सगळं करा ना माझ्याकडे यादी तयार आहे मतदारसंघाची संख्या जवळजवळ 10 ते 12 हे आमचे उमेदवार आहेत फक्त आमचे अहो 3 वाजेपर्यंत वाट बघा ना तुम्ही जे म्हणताय ना महाराष्ट्रातल्या 288 विधानसभा मतदारसंघापैकी किती विधानसभा मतदारसंघात तुम्ही तयारी केली आहे मराठवाड्यातल्या 7 ते 8 जिल्ह्यांमधले उमेदवार हे ओबीसी ठरवणार आहेत लोकसभेला केलेली चूक विधानसभेला होणार नाही आणि जर या 8 जिल्ह्यामध्ये किंवा महाराष्ट्रामध्ये ओबीसीनी लोकसभेला केलेली चूक जर परत केली तर 2024 नंतर ओबीसीचं आरक्षण संपलेलं असेल बघा आता आमच्या 70 जागांवरती भूमिका ठरलेली आहे 70 जागांवरती आणि जवळजवळ 30 ते 35 जागांवरती आम्ही पाठिंबा देणार आहोत फक्त 3 वाजेपर्यंत वाट बघा काही ठिकाणी आमचं एकमत होणार आहे काही विधानसभा मतदारसंघामध्ये 3-3, 4-4 उमेदवार आहेत तिथं आम्हाला सर्वसमावेशक भूमिका त्याची यादी आमची तयार होईल आज संध्याकाळी नाही तर फार तर उद्या दुपारपर्यंत एवढाच वेळ मी तुमच्याकडे मागतो काय बोलले ओबीसी उमेदवार जर माहिती किंवा महाविकास आघाडीचा असेल तर त्याला पाठिंबा देणार आहे ओबीसीचे उमेदवार जे रिझल्ट ओरिएंटेड उमेदवार आहे जे निवडून येणारे उमेदवार आहेत ते कुठल्याही पक्षाचे असोत आहेत भरपूर नाव आहेत अजिबात होणार नाही माझ्याकडे यादी तयार आहे आमचे उमेदवार लगेच सांगतो तुम्हाला आमचे उमेदवार पाठिंबा असलेल्या उमेदवार मी आता ठराविक काही थोड्या आमचे पाठिंबा असलेले उमेदवार सांगोलीचे जजचे आहेत लातूर शहरचे आहेत मुखेडचे आहेत मानचे ते कुठलेही असो तो ओबीसीचा रिझल्ट ओरिएंटेड उमेदवार शरद पवारांच्या उमेदवारांचा पाठिंबा असेल पण तो अट्टीवर असेल ओबीसीच्या आरक्षणाच्या संविधानात्मक चौकटीला धक्का लावणार नाही याला जर शरदचंद्रजी पवारांच्या उमेदवाराचा पाठिंबा असेल तर आम्ही त्याची सभा सुद्धा घेऊ पण त्यांच्या नेत्याच्या सांगण्यावरनं जर ते काळेबेर करायला उभे राहिले असतील तर त्या माणसाच्या विरोधात त्याला पाळा म्हणून सुद्धा मी या महाराष्ट्रामध्ये बॉन्ड पेपर सोडावं इथं संविधानाची शपथ घेणारे कधी जागत नाहीत जरांगे बापलांना मी शिलालेखावरती लिहून द्या म्हणून सांगितलं होतं त्यामुळे हे बॉन्ड पेपर वगैरे सोडा आम्हाला कळतंय ना कुणाची नियत किती साफ आहे ते त्यामुळे शरदचंद्रजी पवारांचा बी फॉर्मवर उभे राहणाऱ्या माणसांच्या विषयी आमच्या मनात शंकाच आहे पण जर आम्हाला लिहून देणार असतील तर त्यांच्या मतदारसंघामध्ये जाऊन जाहीर सभा द्यायला हा लक्ष्मण आहे शरद पवारांची शरद पवारांचा नाही शरद पवारांचा एखादा ओबीसीचा उमेदवार असेल आणि तो जर आम्हाला ओबीसी आरक्षणाबाबत एक लेखी म्हणण्यापेक्षा जर आम्हाला कन्व्हिन्स करत असेल तर आम्ही त्याची भूमिका घेऊ काय अशोकराव चव्हाण माहितीत नाहीत का अशोकराव चव्हाण जोपर्यंत आम्हाला ओबीसी आरक्षणाबद्दल जाहीर भूमिका घेणार नाहीत तोपर्यंत आम्ही भोकरमध्ये जाऊन मी आतापर्यंत भोकरमध्ये 3 सभा घेतलेले ते काय महाविकास आघाडीची आहेत का औषामध्ये मी सभा घेतलेली आहे ते काय महाविकास आघाडीची आहेत का किती मतदारसंघामध्ये माझ्या जवळजवळ 7 ते 70 सभा या महाराष्ट्राच्या वेगवेगळ्या विधानसभामध्ये झालेल्या आहेत परतूर मंत्र्याचा उमेदवार तो काही महाविकास आघाडीचा आहे तिथेही माझी सभा झालेली आहे मग तेच सांगतो ना की तुम्ही मला महायुतीचा आरोप करू शकत नाही कारण मी महायुतीच्याच उमेदवारांच्या विरोधामध्ये अनेक सभा घेतलेले हे बघा जो माणूस आमच्या ओबीसी आरक्षणाच्या संविधानिक चौकटीच्या बाजूने बोलेल आम्हाला तसं अस्वस्थ करेल त्या माणसांना आमचा पाठिंबा असेल संपवित आम्हाला मस्त वाटतं पण सुरुवात कुणी केली पाठिंबा कुणी दिला
पैसे कोणी पुरवले या गोष्टीचा विचार झाला पाहिजे की नाही? आम्ही निश्चित भूमिका घेणार. मी पळ काढलेला नाही, मी पळ काढणारा नाही. माझ्याकडे उमेदवारांची यादी तयार आहे 3 वाजेपर्यंत. आत बघा, आमची भूमिका ही ओबीसीच्या हक्काने अधिकाराची भूमिका आहे. महाराष्ट्रातल्या 200 विधानसभा मतदारसंघामध्ये 2 लाखाहून जास्त संख्या ही ओबीसी आणि भटक्या मुक्त जाती जमातींची आहे. पण महाराष्ट्रामध्ये 25 पेक्षा जास्त उमेदवार रुलिंग पार्टीने म्हणजे सत्ताधारी पक्षाने दिलेले नाहीत. ही गोष्ट आम्ही या महाराष्ट्रातल्या ओबीसींना समजावून सांगू. त्यामुळं काही अपक्ष उमेदवार असतील, एकाच दुसरे वंचितचे उमेदवार असतील, त्यांना सुद्धा आमचा पाठिंबा असेल. फायदा कुणाल? आमच्या या संविधानामध्ये ठोस भूमिका घेणाऱ्या माणसांना फायदा होईल. येस, निश्चित येऊ शकतो, निश्चित येऊ शकतो. सांगतो ना तुम्हाला, कॅल्क्युलेशन सांगतो प्रत्येक. हो हो, सांगतो ना. या महाराष्ट्रामध्ये सांगतो, या महाराष्ट्रामध्ये 50 ते 60% क्वांटम हा ओबीसींचा आहे. आणि मला वाटतं एक निवडणूक जिंकण्यासाठी 38% जास्त मतदान जर झालं तर तो माणूस निवडून येतो. आणि आमची तर मतदानाची संख्या 60% आसपास आहे. एका एका जातीचं मतदान 1 लाखाचे आसपास आहे. मी वंचितच्या काही उमेदवारांना पाठिंबा दिलेला आहे, तोही हाताच्या बोटावर मोजण्या एवढ्या. मी बाळासाहेबांच्या ओबीसी आरक्षणाबाबतच्या भूमिकेला समर्थन केलेलं आहे. मी वंचितचा साधा सदस्य सुद्धा नाही, मी वंचितचा कुठलाही पदाधिकारी नाही, आणि मी वंचितचा स्टार प्रचारक असण्याचं कोणतंही कारण नाही. माझी भूमिका ही ओबीसी आंदोलकाची आहे. माझी भूमिका ही ओबीसीचं आरक्षण टिकवण्याची आहे. माझी भूमिका ही भटक्या विमुक्त जाती जमातीच्या बलुतेदार अलुतेदार लोकांच्या सोशल जस्टिसच्या बाजूने आहे. त्यामुळे मी कुठल्याही पक्षाचा पदाधिकारी नाही, कुठल्याही पक्षाचा स्टार प्रचारक नाही. बघा, ओबीसीचं प्रतिनिधित्वच या महाराष्ट्रामध्ये अगदी नगण्य आहे. या महाराष्ट्रामध्ये मी नेहमी शरदचंद्रजी पवारांवरती टीका करण्याचं कारण असं आहे की या महाराष्ट्रामधला सगळ्यात मुरब्बी नेता म्हणून शरदचंद्रजी पवारांकडे पाहिलं जातं, पुरोगामी नेता म्हणून पाहिलं जातं. ज्या माणसांचा लोकसभा असो अथवा विधानसभा असो, ज्यांचा बेस वोटर हा ओबीसी आहे, भटक्या विमुक्त जाती जमाती आहे, त्यांच्या हिताचं कुठलंही देणं घेणं शरदचंद्रजी पवारांना नाही. जबाबदार माणूस जर जरंगेनं समजावून सांगू शकत नसेल तर त्या माणसाला, त्या माणसाच्या पक्षाला ओबीसीनी का मतदान करायचं? अहो तुम्हीच, अहो तुम्हीच मीडियाद्वारे मांडलंय जरांगे फॅक्टर, जरांगे फॅक्टर कुणी मांडला? अहो तुम्ही सकाळी 7 वाजल्यापासून. आमच्याकडे पुरावे आहेत, तुम्हीच मीडियाद्वारे दाखवलेले आहेत. रोहित पवारांनी कधी भेट घेतली? शरदचंद्रजी पवारांनी कधी भेट घेतली? जरांगेंचा साऱ्यांचा ऑडिट होईल. बोलतोय मी घुमरेवर, बोलतोय मंगेश शिवटेंवर, बोलतोय ज्या ज्या माणसाने मी बोललेलो आहे. मुख्यमंत्र्यांनी सुद्धा 12-13 करोड जनतेच्या दायित्वाची शपथ घेतलेल्या मुख्यमंत्र्यांनी ओबीसीच्या आरक्षणाला धक्का लावू नये ही आमची भूमिका वेळोवेळी काढा सगळ्या मीडियामधल्या फुटेज. जे जी माणसं संविधानिक वागलेली आहेत ते मुख्यमंत्री असोत किंवा उपमुख्यमंत्री असोत, त्यांना आमचा विरोध राहील. ज्या ज्या माणसांनी सुप्रीम कोर्टाने नाकारलेलं असताना सुद्धा, राज्य मागासवर्ग आयोगाने नाकारलेलं असताना सुद्धा, न्यायिक संस्थांनी ज्यांना रिझर्वेशन पॉलिसी ठरवण्याचा संविधानिक अधिकार आहे त्या लोकांनी नाकारलेलं असून सुद्धा, ज्या ज्या लोकांनी बेकायदा जीआर करण्याचा प्रयत्न केला, माझ्या मराठा बांधवांना फसवण्याचा प्रयत्न केला, जरांगे सहित सर्वजण, त्या लोकांना आमचा विरोध असेल. तुम्ही आज कशाला प्रेस घेताय? तुम्ही माझ्या मताला कशाला मग प्रेस घ्यायला आलाय? तुम्ही माझी एवढी निशन्स व्हॅल्यू कमी असेल?
तुम्हाला माझी इन्स्टन्स व्हॅल्यू कमी असं म्हणायचं का? अरे सोशल मीडिया, अरे सोशल मीडिया प्रत्येकाची व्हॉट्सअप युनिव्हर्सिटी आहे. हे बघा एक उदाहरण सांगतो, परत तुम्ही असं म्हणू नका की तुम्ही त्यांच्याशी तुलना करताय का. या महाराष्ट्रामध्ये महात्मा ज्योतिराव फुल्यांना पुणे म्युनिसिपल कॉर्पोरेशनच्या निवडणुकीमध्ये फक्त 3 मतं पडलेली होती. संविधानाची निर्मिती करणाऱ्या डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांना सुद्धा याच महाराष्ट्रामध्ये पराभवाला सामोरं जावं लागलेलं होतं. म्हणजे त्यांचं महत्व कमी होतं, म्हणजे त्यांची शोषितांना वंचितांना न्याय देण्याची त्यांची बाजू मांडण्याची भूमिका त्याच कमी कमी पण येतं. तुम्ही काय बोलताय? माझी निवडणुका लढण्याची मॅन मनी मसल पॉवर, माझ्याकडे पैसे नसतील म्हणून तुम्ही माझ्या ज्ञानाला मी घेतलेल्या भूमिकेला तुम्ही काय म्हणून पाहत आहात? आणि एवढी माझी डिसेन्स व्हॅल्यू नसेल तर कशाला पत्रकार परिषद तर तुम्ही घेताय? येऊ घातलेल्या निवडणुकीमध्ये येऊ घातलेल्या बघा मीडियावर अहो सोशल मीडियावरती सोशल मीडियावरती जनता ठरवेल ना, ओबीसी बांधव ठरवतील, महाराष्ट्रातली 12 करोड जनता ठरवेल ठरवेल माझी काय व्हॅल्यू येते. रिपीट अगेन झालाय प्रश्न झाले उत्तर झाले. बर तुमच्यासाठी वेगळी, मी वंचित बहुजन आघाडीचा कुठलाही साधा सदस्य नाही, स्टार प्रचारक असायचा प्रश्नच येत नाही. पण बाळासाहेब आंबेडकरांनी ओबीसीच्या आरक्षणासंदर्भात जी ठोस भूमिका घेतलेली आहे तिला माझं समर्थन आहे. म्हणून त्याच्या ऋणातून मुक्त होण्यासाठी वंचितच्या काही उमेदवारांना मी पाठिंबा दिलेला आहे. हे सत्य आणि वास्तव मी महाराष्ट्रासमोर मांडत आहे. कुठल्याही पक्षाचा असला ओबीसीच्या विचारांचा असला तर पाठिंबा द्यायला बरोबर, तर असे किती उमेदवार आहेत जे पक्षाचे नाही अपक्ष आहेत त्यांना तुम्ही पाठिंबा द्यायचा? 17 उमेदवार आहेत जे अपक्ष आहेत. जे अपक्ष आहे त्याची काही ठराविक नावं पण मी आता मगाशी सांगितले. मग आरक्षण जातीवर मिळतं का? कुणी सांगितलं जरांजीना जातीवर आरक्षण मिळतं म्हणून? आरक्षण प्रवर्गाला भेटतं. कुणी सांगितलं जाती जात जात समोर घेऊन आरक्षण दिलं जातं? अहो ओबीसीच्या हक्क अधिकाराचं संरक्षण करणाऱ्या पक्षाला पाठिंबा देणं गैर आहे का? हीच भूमिका त्यांनी आरक्षणाच्या लढ्यात घ्यायला हवी होती. हीच भूमिका त्यांनी बॅनरवरती फुलेशाहू आंबेडकरांचा फोटो घेऊन संतेचं तत्व देणाऱ्या आरक्षण पॉलिसी देणाऱ्या माणसांचा विचार मांडायला हवा होता. हेच तत्व त्यांनी ओबीसीच्या लोकांचा आदर सन्मान करायला हवा होता. त्यांच्या प्रॉपर्टी जाता तुम्ही, त्यांना शिव्या घालता तुम्ही, तुम्ही हुकुमशाची भाषा बोलता. हे कुठल्या चळवळीच्या नेत्याचं लक्षण आहे? हा पुरोगामी महाराष्ट्र आहे. निश्चित आहे, कारण पवार साहेबांनी ज्या ओबीसींच्या ज्या भटक्या विमुक्त जाती जमातींच्या बेस वोटरच्या जोरावरती राजकारण केलं. कोण आहे बारामती मतदारसंघामध्ये कोण राहतं? कोण राहतं आरारबांच्या तासगाव कोटेमुखा मतदारसंघामध्ये? त्या लोकांनी तुम्हाला निवडून दिलं, त्या लोकांच्या मताचा अनादर करता तुम्ही. जरांगीच्या बेकायदा मागण्यानं वेळोवेळी पाठिंबा देता तुम्ही. कुठे आहेत मिस्टर रोहित रोहित पवार रोहित पाटील? आम्ही सत्ताधाऱ्यावर आरोप करायचे नाही, तर आम्ही कुणावर आरोप करायचे? प्रश्नच नाही. एका घरामध्ये किती पद आहेत बघा तुम्ही. हा पुरोगामी महाराष्ट्र आहे, हा पुरोगामी नेता आहे. एका घरामध्ये किती लोक? अजितदादा पवार, सुनेत्रा पवार, युजवेंद्र पवार, रोहित पवार, शरद पवार, सुप्रिया सुरे. कुठल्या पुरोगामी महाराष्ट्राची भाषा बोलताय तुम्ही? तुम्हाला एवढं वाईट वाटत? किती घरात पद असेल देखा, आणि ती पण महत्वाची पद आहेतच. अहो वरळी की परळी. हे बघा ओबीसी आरक्षणाच्या बाबतीमध्ये ज्या ज्या लोकांनी मानभावी भूमिका घेतली त्या माणसांना बाजूला सारा. तुम्ही परत एक सांगा, तुमची निवडणूक ही फक्त ओबीसी फॅक्टरवरती चालणार ही सर्वसमावेशक असेल? जर नसेल तर मग तुम्हाला इतर समाजाची मदत कशी भेटतील? ती तुम्हाला मदत करतील अशी तुम्हाला अपेक्षा आहे? बघा निवडणुकीच्या राजकारणामध्ये ओबीसी वॉइसलेस आहे, ओबीसी अनऑर्गनाइज्ड आहे.
मे बी ही निवडणूक आमची कुणाला तरी गणित बिघडवण्यासाठी कुणाला तरी पाडण्यासाठी असेल आणि वेगळ्या माणसांना मग मे बी त्यामध्ये सर्व समावेशक किंवा लिबरल भूमिका घेणारी माणसं निवडून जातील. रिपीट अगेन अँड अगेन निवडून जाणाऱ्या माणसांचा पराभव होईल ही आमची अर्धी लढाई. इथं सक्सेस होऊ शकते ना. त्यामुळे पहिल्याच निवडणूक अरे पाडल्याशिवाय दुसरे कसे राहतील निवडून. आम्ही पाठिंबा ओबीसीची बाजू घेणाऱ्या मग तो माहितीचा असो महाविकास आघाडीचा असो वंचितचा असो अपक्ष असो येस ओबीसीची भूमिका ओबीसी आरक्षणाचे सामाजिक मागासलेपणाचे आणि सुप्रीम कोर्टाचे आदेश ते जर मान्य करणार असतील राज्य मागासवर्ग आयोगाने आजपर्यंत जी स्टेटमेंट दिले ते त्यांना मान्य असतील तर लक्ष्मण हाकेला जरंगे पाटलांना भेटायला जायचं अडचण काय. थँक्यू. धन्यवाद.